ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न होत असताना संख्येच्या तुलनेत आधीच अत्यंत कमी प्रमाण म्हणजे 52% ओबीसी जमातींना केवळ 27% आरक्षण दिले गेले असताना पुन्हा त्यात वाटेकरी निर्माण करण्याचा खोडसळपणा चाललेला आहे. त्याविरुद्ध कणखर भूमिका घेणारे आणि 18 पगड जातींना सोबत घेणारे नामदार विजय वड्डेटीवार यांनी लढाचे रणशिंग फुकले आहे. देशाचे राजकारण आता ओबीसी केंद्रीय झाली पाहिजे याकरिता त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता आज खंबीरपणे उभी ठाकली आहे. इम्पेरिकल डाटा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी, जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे ही मागणी लावून धरत इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटींच्या बळावर ओबीसी विजयंटे संघर्ष समन्वय समितीने हा आपला लढा तीव्र करण्यासाठी येत्या मंगळवारी निर्धार मेळावा होणार आहे. हा लढा विचारांचा आहे, हक्काच्या मागणीचा आहे, कोणा धर्माच्या, कोणा समाजाच्या, कोणा व्यक्तीच्या विरोधातला नाही, कोणाचा द्वेष करणारा तर मुळीच नाही. म्हणून समस्त ओबीसी विजयंटे प्रवर्गातील सर्व एकत्रित येण्याने याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. मेळाव्याची जय्यत तयारी तयार झाली आहे. कार्यकर्ते ओबीसी विजयंटे समाज घटकातील पुढारपणा झटकून कामाला लागले आहे. तालुका निहाय दौरा बैठका सुरू आहेत. महिलांचा मुस्लिम ओबीसींचा सहभागी लक्षणीय राहणार असल्याची माहिती विजयंटी संघर्ष समन्वय समिती प्रदेशाध्यक्ष शरद कोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी युवराज चुंभळकर, भोजराज पवार, भारत जाधव, संदीप राठोड, डॉक्टर मारुधी पारंपल्ली आदी उपस्थित होते. भटक्या विमुक्त दिन आहे आणि ते दिन साजरा करण्यासाठी नामदार नाना छोटे साहेब, पंकज साहेब मुंडे, संजय भाऊ राठोड अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या मेळाव्याचे निवेदन अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या मेळाव्याच्या मुख्य हेतू भटके विमुक्तांना जी मुक्ती मिळाली त्या मुक्ती दिनानिमित्त ओबीसीचा मेळा आयोजित केलेला आहे. मित्रांनो, आमची मागणी मुख्य मागणी असणार आहे की राज्य आरक्षण रद्द केले ती पहिल्यांदा आमचं राज्य आरक्षण परत द्यावं, अन्यथा आम्ही या राज्यामध्ये एकही निवडणूक लागू देणार नाही. जर निवडणूक लागल्या तर आम्ही निवडणूक होऊ देणार नाही. ही आमची मुख्य मागणी आहे आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. या राज्यामध्ये ओबीसीच्या 485 जाती आहेत, त्यामुळे आमची स्वतंत्र जनगणना करून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारनं डाटा देऊन आमचं केलेलं आरक्षण रद्द झालेलं आरक्षण परत मिळवून द्यावा ही आमचा मुख्य हेतू आहे. आणि आमच्या मेळाव्याची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे. ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी मध्ये असणाऱ्या